चार रन स्कोर कार्ड वरती लागले गेल्या। एक बॉल चा खेळ संपलाय। पुन्हा एकदा वाइड प्लस वन, दोन धावा स्कोर कार्ड वरती ऐड केले जातील। धावसंख्या सहा आकड्यावरती। तर एक धाव या ठिकाणी धावफलकावरती जोडली जाईल। धावसंख्या आठ रन स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या। तर खूप खूप धन्यवाद या ठिकाणी सन्माननीय आकाजी कोंडाळकर साहेब, नवनाथजी चिकणे साहेब, राजू दादा कोंडाळकर, त्याचबरोबर बजरंग आप्पा कोंडाळकर या मान्यवर मंडळी आज सदीच्या भेट दिले, आपली हजेरी लावली या स्पर्धेला। स्वर्गीय करत सावे स्मृती चषकाला त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष सहर्ष स्वागत। या वेसवा चांगला स्ट्रोक केला, परंतु घोषणकी स्वरूपात मिळते ते एक धाव। या एका धावेने मात्र धावसंख्या दहा या आकड्यावरती। चार बॉलचा खेळ संपलाय। दहा धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या। या बेसपा खूप चांगला स्ट्रोक, दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय। संख्येच्या बॅट मधून मात्र या चार धावा आल्या। धावसंख्या चौदा या आकड्यावरती। चौदा धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। या बॉल वरती देखील पहा, बॅटर संकेतने बॅक टू बॅक दोन चौकार खेचलेत। धावसंख्या अठरा या आकड्यावरती। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। अठरा धावा। आकाश आकाश आहे बॉलिंग मार्ग वरती। षटक क्रमांक दोन, अठरा रन खर्च केल्या प्रणव याने। सचिन आहेत स्ट्रायकिंग एंडला, वाईट बॉल आलाय। एक्स्ट्रा रन मात्र या टीम देवणारची डोकेदुखी ठरताना आपल्याला पाहायला मिळते। एकोणीस रन यावेळेस पा। आणखी एक वाईट बॉल, वाईट प्लस वन, दोन धावा पा। ज्या पद्धतीने आपण एखाद्या मॉलमध्ये जातो तिथे बाय वन गेट वन ऑफरचा स्टिकर आपण पाहतो, आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। वाईट प्लस वन, दोन धावा या ठिकाणी स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या। यावेळेस पा डॉट बॉल आलाय। फार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। वाईट बॉल आलाय पहा। एक्स्ट्रा रन घेण्याचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपात बॅटर होतोय बाद। वाईट प्लस वन आणि त्यानंतर मात्र वाईट वाईट बॉल। एकच धाव या ठिकाणी या बॉलवरती मिळताना पाहायला मिळेल। फलंदाज बाद झालाय। तर सचिन वाद होते। धावसंख्या तर बावीस धावा धावफलकावरती। या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय
जमत नाही ते आता बसायचं नाही पंच बॉल किती झालेत तीन बॉल चार बॉल संकेत आउट मानव आलाय या बेसपा नवीन बॅटर मैदानात आतमध्ये मानववालाय डॉटबॉल येतोय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते बॉलर आकाश यांच्या माध्यमातून या बेसपा आणखी एक डॉटबॉल दोन षटकाचे होते सांगता दोन षटकानंतर जर पाहिलं तर धावसंख्या बावीस धाबा स्कोर कार्ड वरती लागल्या त्याचबरोबर आदरणीय नवी मुंबई शिवसेनेचा ढाण्या भाग सन्मान्य श्री विजयजी चौगुले साहेब यांचे सुपुत्र आदरणीय शुभम शेठ चौगुले युवा नेते नवी मुंबई यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते आज शिव युवा प्रतिष्ठान आयोजित करण सावे स्मृतिचषक या स्पर्धेच्या माध्यमातून नवी मुंबई शिवसेनेचा ढाण्या भाग या नवी मुंबईचे एक दमदार नेतृत्व आदरणीय विजयजी चौगुले साहेब यांचे सुपुत्र आदरणीय शुभम शेठ चौगुले युवा नेते नवी मुंबई यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे त्याचबरोबर या ठिकाणी त्यांच्या समवेत हर्षल पाटील पाटील भाऊ शिवसेना शाखा प्रमुख कोपरखेडणे यांचं देखील शुभागमन होत आहे नवी मुंबई शिवसेनेचा ढाण्या भाग सन्मान्य श्री विजयजी चौगुले साहेब यांचे सुपुत्र सन्मान्य आदरणीय युवा नेते नवी मुंबई सन्मान्य श्री शुभम शेठ चौगुले साहेब यांचं शुभागमन होत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून त्याचबरोबर हर्षल पाटील पाटील भाऊ शिवसेना शाखा प्रमुख कुपरखेने हे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत आज स्वर्गीय करण सावे स्मृतिचषक 2023 माध्यमातून या ठिकाणी युवा नेते सन्मान्य श्री शुभम शेठ चौगुले साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत नवी मुंबई शिवसेनेचे ढाण्या भाग सन्मान्य एक दमदार व्यक्तिमत्व आदरणीय विजयजी चौगुले साहेब यांचे सुपुत्र सन्मान्य युवा नेते शुभम शेठ चौगुले यांचं शुभागमन झालंय आज स्वर्गीय करण सावे स्मृतिचषक या स्पर्धेच्या माध्यमातून हर्षलजी पाटील पाटील भाऊ शिवसेना शाखा प्रमुख कोपरखेने हे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत त्याचबरोबर धर्मेंद्र जेसानी साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष सहर्ष स्वागत पाच बॉलचा खेळ संपलाय संदीप विकेट तर शेवटचं षटक आहे प्रगतीपथावर ते फलंदाज बाद होते तर 22 धावा स्कोर कार्ड वरती लागले
23 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी टीम दमणार एट या टीमला। प्रथम बॅटिंग करत असताना जर पाहिलं तर टीम उलवे या टीमने जर पाहिलं तर 22 धावा केल्या, 23 धावांचं टार्गेट या ठिकाणी दिलंय। तर बा उलवे आणि देवनार या दोन संघामध्ये ही बॅटल लंगल्या जात आहे। 22 धावा 23 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय टीम देवनार संघासमोर। चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली या ठिकाणी। जर पाहिलं तर नवी मुंबईचे युवा नेते आदरणीय शिवसेनेचे ढाण्या भाग विजयजी चौगुले साहेब यांच्या सुपुत्र युवा नेते सन्माननीय शुभम शेठ चौगुले या व्यासपीठावरती उपस्थित आहे। त्यांच्यासमोर जर पाहिलं तर हर्षल पाटील पाटील भाऊ शिवसेना शाखा प्रमुख कोपरखेने, त्याचबरोबर आदरणीय धर्मेंद्र जेसानी साहेब, प्रणवजी गायकवाड साहेब, त्याचबरोबर सागरजी गुप्ता साहेब हे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत। चौकार आलाय, पहिल्या बॉलवरती चौकार आलाय। 19 रनची गरज आहे विजयासाठी। अजून देखील गोलंदाजीवरती विनोद आलेत। करण यांच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती चौकार आलाय। आज स्वर्गीय करण साबळे स्मृती चषक आणि खऱ्या अर्थानं नेहमी म्हटलं जातं की एक मित्र गेल्याने काही फारसा फरक पडत नाही असं नेहमी म्हटलं जातं, परंतु आज या संपूर्ण मित्र परिवारानं आज या करणदादाच्या आठवणींना उजाळा देणारी क्रीडा स्पर्धा, एक दधीपमान क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। डॉट बॉल आलाय, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते विनोद यांची। 23 धावांचं एक मापक आव्हान आहे, परंतु लो स्कोरिंग मॅचेस या नेहमी निर्णायक होताना आपल्याला कित्येक वेळा क्रिकेटमध्ये पाहिले असतील। क्रिकेटमधील कोणताही फॉर्मॅट असू दे, आता अनेक लो स्कोरिंग मॅचेस या निर्णायक होताना आपण पाहिले असतील, परंतु आता मात्र जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 2 चमकार आलेत, धावसंख्या 8 या आकड्यावरती। यावेळेस आणखीन एक टॅप, खूप सुंदर असा स्ट्रोक, बॉल जातोय सीमारेषा पार, चौकार। या चौकारानंतर मात्र धावसंख्या 12 या आकड्यावरती। 23 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या 4 बॉलवरती मात्र आक्रमक दर्जाची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। 12 धावा यावेळेस पहा, प्रेशर प्रेशर दाबाव या ठिकाणी पाहायला मिळते। व्हाईट बॉलचा इशारा, 13 धावा स्कोर कार्डवरती, फक्त 10 रनची गरज असेल विजयासाठी। सामन्यामध्ये जर पाहिलं तर पकड निर्माण केली टीम देवनार एट या टीमने, आणि आम्ही या कोपरखेनी नगरीमध्ये का आलोय हे दाखवत असताना मात्र चांगला बॅटिंगचा दर्जा दाखवताना पाहायला मिळतो टीम देवनार एट हा संघ। धावसंख्या 17 या आकड्यावरती, 6 रनची गरज आहे जिंकण्यासाठी फक्त। पा दमदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली करण यांच्या माध्यमातून। यावेळेस पा फिल्डिंग लाजवाब त्या ठिकाणी पाहायला मिळते। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 17 रन स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या। येणाऱ्या 12 बॉलमध्ये गरज आहे ती 6 रनची। न्यू बॉलर आपल्याला पाहायला मिळते सचिन आरेत, स्ट्रायकिंग इला बॅटर आहेत आकाश। यावेळेस पहा दमदार चौकार आलाय, चौकारनंतर मात्र धावसंख्या 21 या आकड्यावरती, 2 रनची गरज आहे जिंकण्यासाठी टीम देवनार एट या टीमला। सचिन आणि करण ही जोडी जर पाहिलं तर करण आणि आकाश ही